मित्रांनो नमस्कार, मी अपेक्षा करतो की या आधी माझे यूट्यूबवर पोस्ट केलेले दुर्बिणी संबंधातले व्हिडिओ आपण पाहिलेलेच असतील. आपलं ते पूर्व ज्ञान गृहीत धरून मी या पुढच्या भागाला सुरुवात करीत आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुर्बिणीचा जो मुख्य भिंग असतो, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणतो, तो आणि आयपीस यामधलं जे अंतर असतं ते आपल्याला सतत बदलवत राहावं लागतं. आपण आणि ज्या वस्तूचं आपण निरीक्षण करीत आहोत त्या वस्तूमधलं अंतर बदललं की आपल्याला पुन्हा पुन्हा तो नॉब फिरून दोघं भिंगांमधलं अंतर बदलावं लागतं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आय लेन्स. याला आपण फोकसिंग म्हणतो. तर या फोकसिंगसाठी तीन प्रकारचे फोकसर वापरले जातात की त्या तीन पद्धतीमध्ये दोघं भिंगांमधलं अंतर आपण कमी जास्त करतो. ते तीन प्रकार मी तुम्हाला आता दाखवतो. ही एक दुर्बीण आहे. या दुर्बिणीमध्ये अगदी साध्या प्रकारचा फोकसर वापरलेला आहे, म्हणजे हा मुख्य भिंग म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि इकडे आय लेन्स बसवलेला असतो. जसं आपण मध्ये पुश करतो तसा हा एक ॲल्युमिनियमचा पाईप या दुसऱ्या पाईपामध्ये जातो. याला म्हणतात पुश फोकसर. या ठिकाणी एक थोडासा आपल्याला होल दिसतंय, त्या ठिकाणी एक नट बसतो. त्या नटामुळे केलेली जी फोकसिंग असते ती अगदी आहे त्या ठिकाणी आपण फिक्स करू शकतो. हे अगदी बेसिक प्रकारचं प्राथमिक स्वरूपाचं हे फोकसर आहे. दुसऱ्या प्रकारचं फोकसर असतं ते म्हणजे रॅक आणि पिनियन फोकसर. याच्यामध्ये तुम्हाला हा पिनियन दिसतोय बघा. हे मी जसं हे चाक फिरवित आहे त्यानुसार हे चाक फिरतं, त्यानुसार बघा या ठिकाणी लावलेला हा जो आयपीस आहे आणि या ठिकाणी असलेला हा जो मुख्य भिंग आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, यामधलं अंतर हे कमी जास्त होत आहे बघा, है ना. याला म्हणतात रॅक अँड पिनियन फोकसर. तुम्ही लक्षात घेत आहे की याला फक्त एकाच बाजूने नॉब आहे फिरवण्यासाठी. दुर्बिणीची किंमत मर्यादित ठेवण्यासाठी, किंमत कमी करण्यासाठी कंपन्या असं प्रकारचं एकाच बाजूने असलेलं नॉब वापरू शकतात. हे सुद्धा रॅक अँड पिनियन फोकसर आहे. हा जो एवढा पार्ट आहे माझ्या हातामध्ये याला रॅक अँड पिनियन फोकसर म्हणतात. या ठिकाणी मात्र दोघं बाजूला नॉब आहेत, परंतु हे प्लॅस्टिकचं आहे, म्हणजे हे मोठ्या प्रकारचं आयपीस पेलू शकणार नाही. किंमत मर्यादित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या फोकसरचा वापर केला जातो. आता हे मी तुम्हाला फिरवून दाखवतो. बघा या ठिकाणी तुम्हाला हे रॅक दिसतोय, याला तसे थ्रेड दिसत आहेत तुम्हाला, आणि या ठिकाणी तशा प्रकारचा पिनियन असतो, एक गोल रॉड असतो आणि त्याला सुद्धा थ्रेड पाडलेले असतात. या प्रकारे हे आत किंवा हे बाहेर जातं. याच्यामध्ये तुम्हाला ग्रीस दिलेलं दिसतं. इथे सिलिकॉन ग्रीस लावलेलं आहे की जे लवकर कोरडं होत नाही. आणि ही जी बाजू आहे या बाजूला आयपीस बसवलेला असतो, आणि ही जी बाजू आहे ही टेलिस्कोपच्या दिशेने असते, आणि बघताना मग हे असं फोकस करावं लागतं. हे सुद्धा स्वस्तातलं आहे. हे घरी बनवलेलं पुश फोकसर आहे. ही टेलिस्कोप घरीच बनवलेली आहे. या ठिकाणी हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसतो आहे. हा पी व्ही सी पाईप आहे, अगदी आपल्या जळगावमधूनच खरेदी केलेला. या ठिकाणी हे पी व्ही सी पाईपाचं रेड्युसर आहे. हे 50x40 mm हे रेड्युसर आहे. या ठिकाणी हा जो पाईप आहे याला लेन्स लावलेला आहे, आयपीस लेन्स लावलेला आहे. याचा डायमीटर कमी असल्यामुळे, या पाईपाचा डायमीटर कमी असल्यामुळे आणि हा जास्त असल्यामुळे आणखी एक रेड्युसर मला बसवावं लागलं. ते रेड्युसर आहे 40x32 mm या साईजचं, आणि नंतर या ठिकाणी मी ड्रिल मशीनवर एक होल करून त्याला टॅप मारला. टॅप मारला म्हणजे मधल्या बाजूला त्याला थ्रेड केले
आणि हा एक प्लॅस्टिकचा स्क्रू या ठिकाणी बसवला. जेव्हा मला फोकसिंग करायचं असेल तेव्हा मी असं बघून हा पाईप आत किंवा असा बाहेर लावून सरकवून ज्या ठिकाणी मला स्पष्ट इमेज मिळेल त्या ठिकाणी मी हे स्टॉप करतो आणि हा जो स्क्रू आहे हा टाईट करतो. हे अत्यंत कमी खर्चाचं आहे. रॅक अँड पिनियन अधिक जास्त खर्चाचं असतं. तिच्यामध्ये मी तुम्हाला प्लॅस्टिकचं पण फोकसर दाखवलं. हे मेटलचं फोकसर आहे. हे मेटलचं रॅक आणि पिनियन फोकसर आहे. बघा आता मी हा पिनियन फिरवतोय आणि हा जो उभा रॅक आहे यावर आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स यातलं अंतर कमी जास्त होतं. इकडची बाजू बघा, ही बाजू टेलिस्कोपकडे जाईल आणि येथे आय लेन्स राहील. तुमच्या लक्षात येतं आहे हे जरा भारी प्रकारचं आहे, उच्च दर्जाचं आहे, याची किंमत पण अर्थातच जास्त असते. हे टिकाऊ पण असतं आणि अशा प्रकारचे धातूचे रॅक अँड पिनियन फोकसर लावून बनवलेल्या दुर्बिणी पुढच्या कित्येक वर्ष म्हणजे शतकं ही काम देतात. मित्रांनो, यानंतरचा फोकसरचा प्रकार आहे हेलिकल फोकसर. हे बघा, ही एक पक्षी पाहण्याची दुर्बीण आहे. याचा हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि हा त्याचा आय लेन्स म्हणजे आयपीस आणि हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ही अतिशय उच्च दर्जाची दुर्बीण आहे. या दुर्बिणीबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलू, कारण ही दुर्बीण पक्षी पाहण्यासाठी वापरली जाते. तर या ठिकाणी हेलिकल फोकसर आहे. या दोघांमधलं अंतर कमी करण्यासाठी हे बघा इथे हे फोकसर आहे. हे हेलिकल फोकसर स्वतःभोवती फिरतं आणि बघा एवढा गॅप पडला, हा एवढा गॅप पडला, हा कमी जास्त करता येतो. हे बघा आणि याच्यानंतर येथे सुद्धा आणखी एक हेलिकल फोकसर आहे. हे मायक्रो फोकसिंगसाठी. बघा मागच्या काही बायनॅक्युलरमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हे आयपीसच स्वतःभोवती फिरतं आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि स्वतःमधलं अंतर ते कमी जास्त करतं. हे मायक्रो फोकसिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट बघतो तो ऑब्जेक्ट बघितल्यानंतर या मुख्य फोकसरने तर आपण फोकस करतोच, परंतु तरीसुद्धा अधिक शार्प फोकसिंग करण्यासाठी मग आपण हा लेन्स फिरवायचा असतो. हे सेकंडरी फोकसर फिरवून मग ती इमेज आपण अगदी शार्प आणि सुस्पष्ट आपण करू शकतो. हा एक स्वतंत्र प्रिझमॅटिक इरेक्टर आहे, म्हणजे प्रिझम बसवलेला आणि प्रतिमा सरळ करणारा हा बायनॅक्युलरमध्ये वापरला जातो. तुम्हाला मागच्या भागामध्ये मी एक माझी खूप जुनी असलेली बायनॅक्युलर दाखवली होती की त्या बायनॅक्युलरला दोन प्रकारचे हेलिकल फोकसर होते, उजव्या डोळ्यासाठी आणि डाव्या डोळ्यासाठी स्वतंत्र दोन फोकसर होते. हे अशा प्रकारचं हे फोकसर आहे. हे पण हेलिकल प्रकारचं फोकसर आहे. हे बघा, हे मी जसं फिरवतोय हे फिरवल्यानंतर हे बघा हा आयपीस आणि हा प्रिझम यातलं अंतर कमी होतंय. येथे हा लेन्स बसवलेला आहे, हा आयपीस आहे आणि ही जी बाजू आहे ही टेलिस्कोपला बसवलेली असते आणि याच्या पुढे मग आपल्याला माहितच आहे की ऑब्जेक्टिव्ह लेन्स बसवलेला असतो. माझ्याकडे आणखी एक छोटीशी मायक्रो टेलिस्कोप आहे. याला म्हणतात पेन टेलिस्कोप. याला पेनप्रमाणे येथे होल्डर आहे. ही अगदी अशी खिशाला लावून किंवा शर्टला लावून आपण जाऊ शकतो. यालासुद्धा छोट्या प्रकारचा असं एक पुश फोकसर आहे. हे बघा, मी जसं हे ओढतोय तर ही ट्यूब बाहेर येते. याला ड्रॉ ट्यूब फोकसर असं सुद्धा म्हणतात. ड्रॉ ट्यूब फोकसर असं सुद्धा म्हणतात. ही जी टेलिस्कोप आहे ही टेलिस्कोप पण आहे आणि मायक्रोस्कोपसुद्धा आहे. ज्यावेळेस आपण ही बाहेर पूर्ण ओपन असते त्यावेळेस ही एका छोट्याशा दुर्बिणीचं काम करते आणि ज्यावेळेस आपण हे पूर्णमध्ये टाकून देतो हा फोकसर आणि या प्रकारे जर पाहिलं तर हीच दुर्बीण मायक्रोस्कोपचं सुद्धा काम करते. विद्यार्थ्यांसाठी पशुपक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी, त्याचप्रकारे पानं, शेतातले काही बारीक किडे, जीवजंतू, कापडाची पोत, नाण्यांचा पृष्ठभाग,
आपली जी करन्सी नोट असते त्या नोटेवरची डिझाईन हे पाहण्यासाठी या छोट्याशा दुर्बिणीचा उपयोग होतो। ही 1000 रुपयाची दुर्बीण आहे। अशा प्रकारच्या दुर्बिणी माझ्याकडे उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आता फोकसरचे प्रकार समजले की फोकसर आपण बाजारातूनच विकत घेतला पाहिजे असं काही नाही, तर आपल्या स्थानिक दुकानांमध्ये जे PVC पाईप, रेड्युसर अशा प्रकारचं जे स्वस्तातलं साहित्य मिळतं त्या स्वस्तातल्या साहित्याचा उपयोग करून सुद्धा आपण आपली दुर्बीण करू शकतो, आपलं स्वतंत्र फोकसर आपण तयार करू शकतो। पुढच्या आपल्या भागामध्ये मी दुर्बीण कशी तयार करायची ते तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्ही तुमच्या घरीसुद्धा दुर्बीण स्वतंत्रपणे तुम्ही तयार करू शकाल। धन्यवाद।